धक्कादायक। ज्येष्ठ गायक संगीतकार बप्पी लहिरी यांचं मुंबईत निधन। मुंबई आपल्या आवाजामुळे आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यांमुळे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक काळ गाजवणारे ज्येष्ठ गायक बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन झाले आहे। ते 69 वर्षाचे होते। गेल्या काही दिवसांपासून बप्पी लहिरी यांची प्रकृती खालावली होती। त्यांच्यावर मुंबईतील क्रिटिक एरिया खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते। अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली। बप्पी लहिरी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1953 साली झाला होता। 1973 सालच्या नन्हा शिकारी या चित्रपटाद्वारे बप्पी लहिरी यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले, पण त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळायला 1982 साल उजरावे लागले। 1982 मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या डिस्को डान्सर या चित्रपटामुळे बप्पी लहिरी प्रकाश झोतात आले। त्यानंतर बप्पी लहिरी यांनी अनेक चित्रपटांमध्ये गायक आणि संगीतकार म्हणून काम केले। बप्पी लहिरी यांच्या पश्चात पत्नी चित्राणी लहिरी आणि त्यांची मुलगी गायिका रेमा लहिरी बन्सल असा परिवार आहे। 2020 मध्ये बप्पी लहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती। ब्रिज कँडी रुग्णालयात काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती। बप्पी लहिरी यांचे मूळ नाव आलोकेश लहिरी असे होते। 70s दशकात बप्पी लहिरी यांनी हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीत क्षेत्रात अनेक नवे प्रयोग केले। त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीला रॉक आणि डिस्को संगीताची ओळख करून दिली। बप्पी लहिरी यांना सोन्याचे दागिने घालण्याची प्रचंड आवड होती, यासाठी ते प्रसिद्ध होते। बप्पी लहिरी यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी दिली। चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी या चित्रपटांमधील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी लोकप्रिय ठरली। भंकस नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 चित्रपटात ऐकायला मिळाले होते। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, मुंबई।